तर नमस्कार मित्रांनो, आज बाकूमध्ये आमचा 6वा 7वा दिवस असेल, पण ब्लॉगचा 2रा दिवस आहे. तर आज उशीर झाला उठायला, काल फिरता खूप रात्री लेट आलो रूमवर. तर आज आता उठलं तर जेवणाचं बेते म्हणजे बाहेर चाललं आहे. इंडियन रेस्टॉरंट खूपच बाकूमध्ये अझरबैजानला, तर त्यापैकी एक फ्लेवर फ्युजन म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे चाललो आहे. तर पाहूया तिथे काय आज कसं काय देतात डिश आणि काय रेट असणार आहेत, आपण त्याचा पूर्ण रिव्ह्यू करणार आहेत. सध्या मी हॉटेलच्या रूममध्ये, तर तुम्हाला एकदा रूमची सुद्धा झलक दाखवतो. राहायचं जे असेल ना इथे बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मल रेट आहेत. आता आम्हाला पर पर्सन पडतो आहे 550 ते 600 रुपये, आणि AC रूम आहेत, वायफाय वगैरे सगळं आहे. तर शोधायला लागतं थोडा, कारण की काही जे रूम्स आहेत ते खूप महाग देतात विदाऊट सर्विस. तर थोडं नीट ऑनलाईन बुकिंग ॲपवर चेक केलं ना तर आपल्याला चांगल्या प्रकारे रूम मिळू शकते. तर आता मेन आपला विषय असेल किंवा स्पॉट असेल इंडियन रेस्टॉरंटला जेवण, त्यानंतर आपण एक पार्क आहे तिथे जाणार आहोत, आणि मग पुढचे जर स्पॉट आपल्याकडून आज शक्य झाले तर ते सुद्धा आपण आज करणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आम्ही फ्लेवर फ्युजनला पोहोचलो आहे. हा जो रेस्टॉरंट आहे तर हा थोडा सेंटरपासून लांब आहे, म्हणजे 1-2 किलोमीटरचा फरक पडतो. पण इथे आम्ही स्पेशली का आलो आहे, तर आम्ही 2-3 दिवस आहे ना याच्यावरनं ऑनलाईन ऑर्डर केली होती. जसं आपल्याकडे स्विगी झोमॅटो आहे, तसं इथे वोल्ट म्हणून एक ॲप आहे, तर त्या ॲपवर आम्ही या रेस्टॉरंटचं जेवण मागवलं होतं. तर म्हणून आज प्लॅन केला की इथे ऑफलाईन जाऊन म्हणजे प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी आणि काय त्यांच्याकडे अजून व्हरायटी असतील त्याचा आस्वाद घ्यावा. तर पाहूया आतमधून कसं आहे फ्लेवर फ्युजन. आता एंट्री करूया. फारशी गर्दी नाही आहे आता आतमध्ये, कारण की ऑफ टाईम आहे. तर हा फ्लेवर फ्युजन. खूप स्पेशियस रूम आहे, पाहू शकता. 2 हॉलमध्ये त्यांचं पूर्ण रेस्टॉरंट आहे. खूप स्पेशियस आणि खूप चांगला एम्बियन्स आहे, आणि रेटसुद्धा खूप नॉर्मल आहे. मी ते लोकेशन मॅपवर नक्की डिस्क्रिप्शन नक्की टाकणार आहे, त्यामुळे त्यांचा मेन्यूसुद्धा अपलोडेड आहे, आणि स्टाफसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे. तर आम्ही आता जेवण ऑर्डर केली आहे, जेवण आलं काही तुम्हाला दाखवते. आणि मित्रांनो, त्यांचं किचन इकडे आहे, समोरची जी विंडो आहे ती त्यांची किचन आहे. आणि इथे आहेत मॅनेजर बिहारमधले. तर मित्रांनो, ऑर्डर दिली होती चिकन बंजारा कबाब आणि बटर चिकन आणि राईसची. तर ऑर्डर थोडी लेट होते म्हणून सध्या तरी बटर आमचा जो बंजारा कबाब होता तो आला आहे बोनलेस पूर्ण. तर सुरुवात करतो आम्ही. अतिशय सुंदर आहे, खूप छान टेस्ट आहे. म्हणजे जवळजवळ इंडियन एक्झॅक्ट इंडियन टेस्ट आहे. टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे. तर मित्रांनो, बंजारा कबाब नेक्स्ट ऑर्डर सुद्धा आलेली आहे बटर चिकन. स्पायसीमध्ये त्याला बोललो होतं, तर हा बटर चिकन जो आहे तो आलेला आहे आमचा. आणि सोबतच एक व्हेज आमची मित्र जरा श्रावण चावले म्हणून त्यांनी मेदूवडा मागवला आहे, तर हा मेदूवडा आहे. तर क्वांटिटी मी त्यांना खूप चांगली आहे, जे अमाऊंट घेत आहेत ना प्राईस त्या अकॉर्डिंग क्वांटिटी खूप चांगली आणि टेस्ट पण तर सुपरच टेस्ट आहे. तर नक्की ट्राय करायचं तुम्ही कधी बाकूमध्ये आले तर. अजून आमचा राईस बाकी, राईस आलं की मग आम्ही जेवण चालू करू. आम्ही ते इंडियन रेस्टॉरंटला आलो होतो फूड फ्युजनला. तर इथे आम्ही बिल वगैरे पे केल्यानंतर इथे मॅनेजर जो मी तुम्हाला बोललो की बिहारचा आहे, तर त्यांनी आम्ही जसं मी बोललो की मुंबई शेर नाही, तर त्यांनी आम्हाला एक कॉम्प्लिमेंट आईस्क्रीम म्हणून फ्री दिलं ॲज अ गिफ्ट. तर मित्रांनो, छानच्या जेवणानंतर आम्ही आलो सेंट्रल पार्कला बापूच्या. तर खूप मोठा पार्क आहे, जवळजवळ 1 किलोमीटर लांबीला असेल, 1 च्याहून जास्त असेल, मॅपवर तुम्ही पाहू शकता. तर इथे थोडा आता आराम करू, बसू, इथे काही थोडे फोटो काढू आणि
पार्कमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो का ते सुद्धा पाहणार आहोत. तर अशा प्रकारचा पार्क आहे. तर मित्रांनी तर पार्कचा एक मॅप दिला त्यांनी, पार्कमध्ये कुठे आहात आणि काय काय ॲक्टिव्हिटी आहेत. अशा प्रकारचा पार्कचा तो प्लॅन आहे. पूर्ण सेंट्रल पार्क आहे पार्कचं नाव. सेंट्रल पार्क म्हणून जो पार्क आहे बाकूमध्ये सिटीच्या मध्यमध्ये पार्क आहे. जवळजवळ 10-12 किंवा जास्त एकरमध्ये हा पार्क असेल. पण पार्कचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक 50 ते 100 मीटरच्या अंतरावर एक असे छोटे छोटे पार्क दिले मुलांना खेळण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि बसण्यासाठी असे बेंचेस आहेत. आणि ग्रीनरी तर बोलूच नका, खूप जास्त ग्रीनरी आणि झाडंसुद्धा आहेत. आणि मध्ये मध्ये रेस्टॉरंट कॅफे दिलेत. आणि मेन म्हणजे सिटीला कनेक्टेड असणारा हा रूट आहे. इथे सर्व रूट्स आहेत आणि त्या रूटमध्ये हा सेंटर पार्क त्यांनी दिला आहे. खूपच सुंदर पार्क आहे. मित्रांनो, सेंटर पार्कच्या नंतरच बाजूलाच एक दादापीर मॉस्क म्हणून एक लोकेशन आहे, म्हणजे मस्जिद आहे वाटतं. तर आतमध्ये जाण्याची तर परवानगी नाही आहे, पण बाहेरचा त्याचा पार्क आहे. त्यामध्ये तुम्ही फिरू शकता, फोटो वगैरे काढू शकता. छानसा फाउंटेन वगैरे आहे आणि कॅफेसुद्धा एक आहे. तर हा बघा तो मॉस्क किंवा मस्जिद ज्याला आपण म्हणतो. तर फाउंटेन वगैरे आहे इथे आणि चांगल्या प्रकारे पार्क आहे. हा पार्कसुद्धा जवळजवळ एखाद्या एकरमध्ये पार्क असेल आणि समोर दिसते ती मस्जिद. याची सुद्धा लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. खूप मोठा पार्क आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि झाडं आहेत. मित्रांनो, मॉस्कोचे जवळ शेवट म्हणजे एंट्रीपर्यंत आलं आहे. तर गेट मॉस्कोचा लॉक आहे. तर नॉर्मल मॉस्कोने एंट्री नाही येतं, म्हणजे नॉर्मल म्हणजे जे रेग्युलर टुरिस्ट येतात त्यांना एंट्री नाही येतो असा. आणि जे त्यांच्या समाजाचे असतील तर त्यांनासुद्धा स्ट्रिक्टली ॲक्शन येत की असेच चेहरा पाहिजे, असेच कपडे पाहिजेत, कान पूर्ण झाकलेले पाहिजेत. त्यांनाच फक्त एंट्री भेटते आणि नॉर्मल टुरिस्ट लोकांना तर एंट्री नाही येते. फक्त 5 जणांना ते घेऊ शकतात. 5 खूप मोठे.